हेलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन माय यूट्यूब चैनल शिंदे इंग्लिश क्लास। फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न वन ऑफ द वेरी इजी टॉपिक फ्रॉम ग्रामर, दैट इज रिमूव टू और यूज सो दैट। ओके फ्रेंड्स, आज अपन हा टॉपिक स्टडी करणार आहोत जो की अत्यंत सोपा आहे। फळ्यावर तुम्हाला काही वाक्य दिसतात पहा तुम्ही, आणि अगदी सोपी ट्रिक आहे, अगदी वेळ कमी वेळेमध्ये तुम्ही ते पाहू शकता आणि सोडवू देखील शकता। रिमूव टू किंवा सो दॅट आपल्याला यूज करायचा आहे। बघा, फर्स्ट सेंटेन्स आहे, अनिल इज टू टायर्ड टू वर्क। लेट्स स्टार्ट हाउ टू सॉल्व। इट इज व्हेरी इजी मेथड टू सॉल्व दिस काइंड ऑफ क्वेश्चन्स। यू कॅन सी, so who is the subject in the sentence? That is Anil. So Anil is the subject, we have to write as it is in answer also. So Anil, okay. What is the modal verb in the sentence? That is, we are writing that again as it is. So Anil is, Anil is, okay. It is very easy to understand this. So now focus on these two. To remove these two, and we have to add so. Okay, now Anil is so. Now tired remains at its place. Now again, second two we have to remove, and what to add? Now we have to add that. Now see, here is that. Okay, now think about who is Anil? Anil is the name of a person. But which pronoun we can use for Anil? Okay, Anil is a boy. So for him, we have to write he. So Anil is so tired that he. So after he, we have to see. आपल्याला इथे काय करावं लागेल? जर present मध्ये असेल helping verb तर cannot घ्यावं लागेल, आणि helping verb जर पास्ट मध्ये असेल तर कुड नॉट घ्यावं लागेल। बघा, हेल्पिंग वर्ब प्रेझेंट असेल, ओके, इफ हेल्पिंग वर्ब इन अ सेंटेन्स दॅट इज इन प्रेझेंट, वी हॅव टू टेक हेल्प ऑफ कॅनॉट, अँड इफ हेल्पिंग वर्ब इज इन पास्ट देन वी हॅव टू राईट कुड नॉट। सो आफ्टर ही, हियर वी हॅव टू राईट is that, so cannot. Okay, Anil is so tired that he cannot. So what is that remaining part? Work. Do you understand students? See, परत एकदा सांगतो, जसं की आपण जो करता आहे वाक्यातील तो जसाच्या तसा घेतलेला आहे, आणि जे सहाय्यकारी क्रियापद पण आहे बघा जसंच्या तसं घेतलेलं आहे, त्याच्यानंतर जो टू आहे त्याच्या जागेवरती आपण सो यूज केला। जे काही ऍडजेक्टिव्ह आहे, ओके, किंवा ऍडव्हर्ब आहे ते देखील जसंच्या तसं आहे। दुसरा टू आहे त्याच्या जागी आपण दॅट यूज केला, आणि आता अनिल हे मुलाचं नाव आहे म्हणून त्याकरताच जे प्रोनाऊन आहे सर्वनाम ते आपण यूज केलंय। त्याच्यानंतर आपण कॅनॉट किंवा कुड नॉट घेत असतो। कॅनॉट कधी? कि जर सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब प्रेझेंट मध्ये आहे म्हणून कॅनॉट घ्यायचा, जर ते पास्ट मध्ये असतं तर कुड नॉट घेतला असता, आणि मग त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट जो आहे तो वर्क। ओके, पुन्हा पुढचा एक्झाम्पल पाहूया आपण। बघा, मग जसं की आपण म्हटलं की आपल्याला जे आपला कर्ता आहे वाक्यातील सब्जेक्ट तो जसाच्या तसा घ्यायचा आहे। वी कॅन राईट दॅट, सो आय एम, नाव यू कॅन टेल मी, for these two we have to write so, busy as it is, busy. For these two we are writing that. Now I, so I is telling about that person is saying about himself, so we are writing same pronoun, कारण I म्हणजे मी, आणि मी स्वतःबद्दलचं वाक्य सांगतो म्हणून मीच राहणार आहे। कि बघा, I am too busy to meet you, मी फार व्यस्त आहे तुला भेटणं येणार नाही मला भेटणं, म्हणून माझ्याबद्दलचं वाक्य, म्हणून पुन्हा इथे देखील बघा दॅट आय, आता पुन्हा प्रेझेंट मध्येच आहे। सांगा, कॅनॉट घ्यायचं की कुड नॉट? ओके, तर इथे आपण घेणार आहोत कॅनॉट,
आणि बघा रिमेनिंग पार्ट जो आहे मीट यू. सी वेरी इजी टू सॉल्व दिस काइंड ऑफ क्वेश्चन्स. नाउ थर्ड क्वेश्चन. सी यू आहे, यू वर फॉर दिस टू सो लेट दैट या टू बद्दल दैट देन काय जसं की आपण टू 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 नंतर काय केलं बघा दॅट घेतला आणि मग पुन्हा जो कोण सब्जेक्ट आहे तो आता यू बद्दल आहे म्हणून यू दॅट यू पास्ट आहे की प्रेझेंट वर हे पास्ट आहे मग आपण घेणार आहोत कुड नॉट कॅच द ट्रेन. सी देन करता जो आहे तो जसाच्या तसा येणार दे पुन्हा वर या टू बद्दल आपण लिहितोय सो जे ऍडजेक्टिव ऍडवर्ब आहे जसेच्या तसे वर या टू बद्दल आपण लिहितोय दॅट बघा आता पुन्हा काय दे आहे म्हणून दे बद्दल देच दॅट दे वर आल्यामुळे पास्ट आहे कुड नॉट बाय अ कार. लास्ट सेंटेन्स मे बी यू कॅन सॉल्व दॅट बिफोर सॉल्विंग मी यू कॅन राईट दॅट तुम्ही मी लिहिण्या अगोदरच कदाचित आता सॉल्व करू शकताय. सी विराज इज या टू बद्दल सो जो ऍडजेक्टिव्ह आहे ऍडवर्ब आहे जसे तसा वी या टू बद्दल दॅट बघा आता विराज हे जसं की हा रूल होता या रूल प्रमाणे अनिल साठी आपण हे घेतला होता सपोज या जागी जर मुलीचं नाव असतं ओके तर आपण मग जे अनिल साठीचं प्रोनाऊन हे घेतलं आपण इथं मुलीचं नाव असतं तर आपल्याला शी लिहावं लागलं असतं ओके तोच रूल जर प्राणी किंवा पक्ष्याचा असता तर ते फॉलो झाला असता ओके. सो विराज इज सो वीक दॅट ही आणि इज हे प्रेझेंट मध्ये आहे म्हणून कॅनॉट विन कॉम्पिटिशन. फ्रेंड्स ही वाक्य पहा तुम्ही जसे की तुम्ही आता सोडवलेली आहेत वहीमध्ये नियम आपण समजावून घेतला लक्षात घ्या जी सोडवलेली वाक्य आहेत आता एकदा त्याच्याकडे फोकस करा जसं की अनिल इज सो टायर्ड दॅट ही कॅनॉट वर्क. आपल्याला एक्झाम मध्ये येताना ही वाक्य पण येतात आणि मग आपल्याला जो फॉर्म्युला आता आपण या वाक्यांचा इकडे यूज केलेला आहे तो फॉर्म्युला आपल्याला रिव्हर्स करायचा आहे म्हणजे व्हाईस वर्सा जे आता आपण ऍड केलेलं आहे जसं की मग हे एक्झाम्पल म्हणून आलं क्वेश्चन म्हणून आला की अनिल इज सो टायर्ड दॅट ही कॅनॉट वर्क तर आपल्याला परत फॉर्म्युला रिव्हर्स करायचा आहे जे ऍड केलं आहे ते आपण काढून टाकायचं आहे मग आपल्याला या वाक्याऐवजी हे वाक्य अँसर म्हणून मिळणार. मग फॉर एक्झाम्पल बघा जसं की आता परत ते वाक्य मी आहे इथे सांगतो किंवा इथे तुम्हाला समजत असेल तर पहा काय करायचंय जर आता आपण या सो कशाबद्दल घेतला या टू बद्दल मग आपण काय करणार पुन्हा टू लिहिणार आपण ऍब्जेक्टिव्ह ऍडवर्ब जो आहे तसाच आहे हा दॅट कशाबद्दल घेतला तर या टू बद्दल आणि मग आपण अनिल याच्यासाठी हे प्रोनाऊन यूज केलेलं होतं ही देन आपण प्रेझेंट होता म्हणून कॅनॉट होता तर मग आपण पुन्हा हे रिमूव्ह करून घेणार आहोत बघा जसं की वरच्या वाक्यामध्ये ते नसणार आहे म्हणजे जो फॉर्म्युला आता आपण ऍड केला तो आपण रिव्हर्स करून घेणार म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्हाला जर रिमूव्ह टू असेल तर सो दॅट यूज करायचं आहे आणि जर सो दॅट आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला पुन्हा मग सो ऐवजी टू दॅट ऐवजी हा टू आणि जे आपण प्रेझेंट किंवा पास्ट असताना ऍड केलेलं आहे ते पुन्हा आपण रिमूव्ह करणार म्हणजे आपल्याला पुन्हा काय मिळेल पहिलं वाक्य मिळून जाणार. लक्षात घ्या मित्रांनो दोन्ही पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता. असे क्वेश्चन्स फार सोपे असतात तुम्ही एकदा ते प्रॅक्टिस करा उदाहरण समजून घ्या आणि निश्चित तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा
अगोदर वीडियो पहा जे कि आपके चैनल वरती स्पोकन से रिलेटेड है, ग्रामर से रिलेटेड है, ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येते आणि आता बोलायचं आहे अशांसाठी देखील आपल्या चॅनल वरती ते व्हिडिओज उपलब्ध आहेत। चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा। थँक्यू।